नमस्कार। 3 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। यावल शहरांच्या महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी। आता जळगाव उसावळला, सोन्या चांदीचे दागिने घ्यायला जायची गरज नाही। आता आपल्या यावल शहरातच आपल्या सर्वांच्या सेवेत राज ज्वेलर्स। येथे सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने व त्यावर सर्वात कमी मजुरी, सर्व प्रकारचे सर्टिफाईड राशीरत्न खडे, चांदीचे ताट, ग्लास या ठिकाणी मिळतील। सर्वात शुद्ध सोने चांदीचे हॉलमार्क असलेले दागिने या ठिकाणी उपलब्ध आहे। तसेच महिला दिन, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी या सणाच्या दिवशी सोने खरेदीवर आकर्षक भेट। मग आता वाट कसली पाहता, चला तर आपल्या हक्काच्या या दुकानावर आपण सोने चांदी खरेदी करूया, भेट देऊया राज ज्वेलर्सला। पत्ता अपना बाजार शेजारी गवत बाजार यावल। प्रोप्रायटर शुभम वानी। यावल शहरात झंडूंच्या फुलांना मागणी वाढली। दीपावली निमित्त बाजारपेठ देखील फुलली। महिला श्रृंगारसह सोने चांदीच्या दुकानावर खरेदीसाठी झाली गर्दी। जळगावात स्थायी झालेल्या किनगाव येथील 57 वर्षीय इस्माची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या। दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका मिशन अंतर्गत महिला मंडळाने साकारले व्यवसाय। यावल नगरपालिकेच्या उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय वाढीसाठी उपलब्ध झाले अर्थसहाय्य। आदिवासी संघर्ष समितीच्या अधिवेशनात समाज बांधवांनी उपस्थित रहा, जिल्हा परिषदचे गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे यांचे आवाहन। दहीगावातील शिवशंभू संघटना व शिवस्मारक समितीच्या वतीने दीपावलीनिमित्त एक दिवा माणुसकीचा उपक्रम, आदिवासी वस्तीवर वाटली मिठाई। यावल तालुक्यात जिल्हा बँकेच्या एका जागेकरिता 4 उमेदवार, चौघांनी आपसात समन्वय साधून जागा बिनविरोध करावी नागरिकांची अपेक्षा। यावल शहर व तालुक्यातील 10 रेशन दुकानांसाठी परवाना देण्याची कार्यवाही सुरू, इच्छुकांनी करावा अर्ज। किनगाव ते जळगाव शटल बस सेवा सुरू, आगाराकडून बस सेवा सुरू झाल्याने नागरिकांमधून समाधान। तर मनसेकडून दीपावलीच्या पार्श्वभूमीवर यावल शहरातील पत्रकारांना छोटे खानी कार्यक्रम घेत मिठाईचे केले वितरण। डेनिम शोरूमची दिवाळीची विशेष ऑफर, 1500 रुपयाच्या खरेदीवर 1 टी-शर्ट मोफत, तर 2000 रुपयाच्या खरेदीवर 1 आकर्षक घड्याळ फ्री फ्री फ्री। तेव्हा दिवाळीसाठी कपडे खरेदी करायचे आहे तर डेनिम शोरूमला या, आणि 1500 खरेदीवर मोफत टी शर्ट आणि 2000 खरेदीवर मोफत आकर्षक घड्याळ मिळवा। डेनिम शोरूम या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची टी शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। आता बघूया सविस्तर घडामोडी। यावल शहरात दीपावलीनिमित्त झेंडूंच्या फुलांना मागणी वाढली आहे। शहरात विविध ठिकाणी झेंडू फुलांची दुकाने थाटली आहेत व 50 रुपये किलोचा दर झेंडू फुलांना मिळत आहे। अनेक नागरिक व व्यावसायिक आपल्या दुकानांची आणि घराची सजावट करण्यासाठी झेंडूच्या फुलांची खरेदी करताना दिसले। त्याचप्रमाणे शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये देखील महिला श्रृंगार साहित्याला चांगलीच मागणी होती। तसेच यावल शहरातील सोने चांदीच्या दुकानांमध्ये देखील सोने चांदी खरेदी करताना गर्दी दिसली होती। अनेक दुकानांच्या बाहेर व मुख्य बाजारपेठेत आज बुधवारी चांगलीच गर्दी होती। दीपावलीनिमित्त यावल शहराची बाजारपेठ चांगलीच फुललेली दिसली। दादा
50 रुपये किलो झेंडू। आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये, तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग, सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी राजू संपत सुरवाडे वय 57 यांनी जळगावात वाल्मिक नगरात राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली असून गेल्या काही वर्षापासून ते जळगावात स्थायी झाले होते व आजारास कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. किनगाव बुद्रुक तालुका यावल येथील मूळचे रहिवासी राजू संपत सुरवाडे वय 57 हे गेल्या काही वर्षापासून जळगाव शहरातील आसोदा रस्त्यावरील मारुती मंदिराजवळील वाल्मिक नगरात राहत होते. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते व याच आजाराला कंटाळून त्यांनी मंगळवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली व हा प्रकार रात्रीच उघडकीस आला. या प्रकरणी जळगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करीत त्यांचा मृतदेह जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये आणण्यात आला. या ठिकाणी बुधवारी सकाळी त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले व जळगावातच बुधवारी सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, 2 लहान भाऊ, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. ते किनगाव येथील मूळचे रहिवासी तथा फैजपूर शहरात निवासाला असलेले आणि भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक DS सुरवाडे सर यांचे मोठे बंधू होते. त्यांनी अशा प्रकारे आत्महत्या केल्याने किनगावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता रोटाव्हेटर यावल शहरात देखील उपलब्ध. जय रेणुका ऑटो पार्ट्स रोटाव्हेटर शॉपचे भव्य शुभारंभ झालेले आहे आणि शेतकऱ्यांना श्वान ॲग्रो रोटाव्हेटर यावल शहरातच मुबलक दरात मिळतील. तेव्हा रोटाव्हेटरसाठी एक वेळ शेतकऱ्यांनी अवश्य भेट द्या. जय रेणुका ऑटो पार्ट्स नगरपालिका कॉम्प्लेक्स अंकलेश्वर बरहानपूर राज्य मार्गालगत यावल. शासनाकडून महिला सक्षमीकरण संदर्भात विविध उपक्रम राबवले जातात व याच उपक्रमांतर्गत नगरपालिकेद्वारे दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका मिशन अंतर्गत शहरातील सखी महिला उद्योग समूहाला व्यवसाय वाढीसाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले व या महिलांनी शहरात आपल्या व्यवसायाला अजून सक्षम केले आणि शहरात
महिलांशी संबंधित सर्व साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देत एक नवीन दुकान थाटले आहे. आज बुधवारी या दुकानाचे उद्घाटन यावलच्या नगराध्यक्ष नौशाद मुबारक तळवी यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य शासनाच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्याचा लाभ अनेक महिला समूहांना व वैयक्तिक महिलांना झालेला आहे. यातून अनेक महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध होऊन महिला सक्षम झाल्या आहेत. तेव्हा नगरपालिकेच्या वतीने देखील दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानांतर्गत शहरातील सखी महिला उद्योग समूहाला व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक मदत करण्यात आली. या महिलांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या माध्यमातून 60% व्याजदराने 3 लाखाचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले व या कर्जाच्या माध्यमातून महिला समूहाने शहरात उभ्या असलेल्या आपल्या व्यवसायाला अजून वाढवले आहे व वाढ झालेल्या या दुकानाचं शुभारंभ आज बुधवारी करण्यात आले. सदर दुकानाचा शुभारंभ नगराध्यक्ष नौशाद मुबारक तळवी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक RB हिंगणेकर, दीनदयाल योजनेचे सहायक प्रकल्प अधिकारी गजानन महाजन, समुदाय संघटिका सीमा दैवे, मुबारक तळवी आदींची उपस्थिती होती. हा व्यवसाय सखी महिला उद्योग समूहाचे अध्यक्ष भारती वैद्य, सचिव यामिनी पाटील, मीरा माळी, मंदा देशमुख या महिलांनी एकत्र येत उभा केला आहे. रिनोव्हेशन केलं का म्हणजे शक्य झालं नसतं. प्रत्येक
खुश खबर खुश खबर खुश खबर आपल्या यावल शहरात प्रथमच मैत्री द परफेक्ट लेडीज वेअर फॅन्सी टॉप जीन्स लेगिन्स कुर्तीज वन पीस प्लाजो ब्रँडेड फॅन्सी गाऊन फॅन्सी सूट आपल्याकडे योग्य दरात योग्य गुणवत्तेसह मिळेल एक वेळ अवश्य भेट द्या मैत्री द परफेक्ट लेडीज वेअर पत्ता बस स्टँड समोर HDFC बँक जवळ यावर तालुका यावल जिल्हा जळगाव प्रोप्रायटर सायली कानडे मोबाईल क्रमांक 91 58 32 51 43 प्रोप्रायटर सौ ममता भारंबे मोबाईल क्रमांक 95 18 93 35 37 आदिवासी संघर्ष समितीच्या अधिवेशनात समाज बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा परिषदेचे गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी केले आहे. ते बुधवारी शहरात शेतकी संघाच्या सभागृहात पार पडलेल्या आदिवासी कोळी समाज बांधवांच्या बैठकीत बोलत होते. श्री क्षेत्र शेगाव येथे आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मंत्री डॉक्टर दशरथ भांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे. दिनांक 7 नोव्हेंबर 2021 अर्थात रविवार रोजी सदर अधिवेशन 9 ते 5 या वेळेत होणार आहे. सदर अधिवेशन शेगाव येथील हॉटेल कृष्ण कॉटेज कान्हा उत्सव हॉल खामगाव रोड येथे होणार आहे. तेव्हा या ठिकाणी कोळी समाज बांधवांचे भव्य अधिवेशन व महामेळावा आयोजित असून यात आदिवासी कोळी जमातसह अन्य 33 अन्यायग्रस्त जमातीच्या समाज बांधवांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी आमंत्रित आहेत. तेव्हा या अधिवेशनामध्ये समाज बांधवांनी तालुक्यातून उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा परिषदेचे गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी केले आहे. तेव्हा या बैठकीत जिल्हा परिषदेचे गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणेसह पाडळचा सरपंच खेमचंद कोळी वडोदा सरपंच संदीप भैया सोनवणे बामणोद सरपंच राहुल तायडे विकास सोळुंके उर्फ गोटू भाऊ समाधान सोनवणे पत्रकार गोकुळ कोळी प्रमोद सोनवणे मोहन सोनवणे योगेश कोळी अमर कोळी गोकुळ सोनवणे सागर कोळी चिंधू कोळी किरण तायडे पांडुरंग महाले विनोद झालटेसह तालुक्यातील सरपंच उपसरपंच व कोळी समाज बांधव उपस्थित होते. गजानन महाराजांचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आपल्या कोळी समाजाचं एक गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणच्या अधिवेशनामधून आपल्या समाजाला एकीकरून ज्या समाजाची अन्याय होता त्या संदर्भामध्ये अधिवेशन महाराष्ट्राचे लोकनेते आणि माजी मंत्री सज्जी मातेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी संपन्न होते. प्रत्येक जिल्ह्यामधून त्या ठिकाणी आपले कोळी समाजाचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या त्या मतदारसंघाचे जे आमदार आहेत सन्माननीय त्या आमदार महोदयांनासुद्धा आपल्या संघटनेमार्फत विनंती करण्यात आलेली किंवा आमच्या अधिवेशन आपण भेट द्या काहींनी भेट देण्याचा सुद्धा होकार दिलेला आहे. काहींना काही अडचण असेल त्यांनी आपल्याला शुभेच्छा पत्रसुद्धा डॉक्टर भांडेसाहेब यांच्याकडे पाठवले आहे. म्हणून आपण जरा आजची जी संख्या आहे ती फार थोडकी आहे तरी सुद्धा थोडकी का असेल आपण सुरुवात जी झाली आहे ती थोडकीच संख्या पुढे हळूहळू हळूहळू वाढत असल्याने एक मोठा सागर त्या ठिकाणी तयार होतो. तसंच आपलं सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला विनंती करणार आहे की दशरथ भांडेसाहेबांनी हे जे महाअधिवेशन या ठिकाणी घेतलेलं आहे हे दशरथ भांडेंना आता आमदार झालं पाहिजे मंत्री झालं पाहिजे याच्याकरता घेतलेलं नाही. ते आमदारसुद्धा होते दोन वेळा मंत्रीसुद्धा कॅबिनेट मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना मी काही समाज जमा करायचं समाजाने जमा करून माझं काहीतरी साधायचं असं काही त्यांचा उद्देश या ठिकाणी नाही आहे. आणि विषय म्हणजे अधिवेशन कुठल्याही पक्षाचं नाही आहे. काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना RPI एकोणतीस प्रहार कुठल्याही पक्षाचं अधिवेशन नाही.
या पक्ष या अधिवेशनामध्ये पक्षाचं चिन्ह कोणत्याही पक्षाचं चिन्ह राहणार नाही. फक्त ना फक्त कोणी समाजाचं या अधिवेशनात आहे त्यांनी हे डिक्लेअर्स केलं की बाबा हे अधिवेशन फक्त माझ्या कोणी समाजाचंच राहणार नाही. इथं राजकीय रंग आम्ही देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार नाही आणि होऊ सुद्धा देणार नाही. म्हणजे आपल्याला कोणकोणत्या पक्षामध्ये काम करतोय याच्यामध्ये आपल्याला जायची गरज नाही. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचं भव्य दिव्य दालन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल. आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशनसाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या, निसर्गरम्य आरोग्यदायी व हवेशीर शांत परिसर तसेच स्वतंत्र व प्रशस्त इमारत, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य प्रशस्त मैदान तसेच स्कूल बस सेवा उपलब्ध, पिण्यासाठी आरओचे शुद्ध पाणी, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक सहल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रशिक्षित अनुभवी व मेहनती अध्यापक वर्ग इत्यादी सुविधा असलेली एकमेव भव्य शाळा म्हणजे आपली सरदार वल्लभभाई पटेल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. तालुक्यातील दहिगाव येथील शिवशंभू संघटना आणि शिवस्मारक समिती यांच्या वतीने दीपावलीनिमित्त एक दिवा माणुसकीचा हा उपक्रम राबवण्यात आला व आदिवासी वस्तीवर जाऊन आदिवासी बांधवांना मिठाई व फराळचे वाटप करून त्यांच्यासोबत दीपावली साजरी करण्यात आली. दिवाळी सण हा आनंदाचा आणि मांगल्याचा सण असतो. हा सण साजरा करताना आपण आपले जवळचे नातेवाईक आपल्यासाठी आणि आपल्या स्नेहींना भेट म्हणून मिठाई फराळचे वाटप करतो. याच अनुषंगाने शिवशंभू संघटना व शिवस्मारक समिती दहिगाव तालुका यावल यांच्या वतीने एक दिवा माणुसकीचा हा उपक्रम राबवण्यात आला व दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आदिवासी पाळा नागादेवी येथे जाऊन आदिवासी वस्तीवरून सर्व आदिवासी कुटुंबियांना फराळ मिठाई खाऊ फटाके वाटप केले आणि आदिवासी बांधवांसोबत उत्साहात दीपावली साजरी केली. यावेळी शिवशंभू संघटनेच्या युवती जिल्हाध्यक्ष कविता पाटील, दिव्या पाटील, अल्पेश जैन, शिवस्मारक समिती जळगाव जिल्हाध्यक्ष कोमल पाटील, शिवस्मारक समिती महाराष्ट्र राज्य सचिव छोटू जगताप, मयूर पाटील, जगदीश गायकवाड, रवींद्र पाटील, हितेश महाजन, सुजित पाटील, आकाश जैन, निलेश पाटील, रितेश पाटील, योगेश पाटील आदींची उपस्थिती होती. सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता: सातोद रोड, नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल. संपर्क: 93-70-94-84-82. सध्या जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये यावल तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून एका जागेसाठी 4 जण रिंगणात आहेत. तालुक्यात 48 मतदान सोसायटी मतदारसंघातून असून यात रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांनी आपसात एकत्र येत समन्वयाने निर्णय घेत जागा बिनविरोध करावी अशी तालुक्यातील नागरिकांची इच्छा आहे. आगामी काळात बाजार समितीसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत तेव्हा नेत्यांनी कार्यकर्त्यांकडे बिनविरोधची अपेक्षा ठेवताना
त्यांनी देखील पुढाकार घेऊन जिल्हा बँकेच्या निवडणुकीची यावलची जागा बिनविरोध करावी व यासाठी त्यांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून देखील होत आहे. यावल तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेकरिता सोसायटी मतदारसंघातून एक प्रतिनिधी दिला जातो. यात यंदाच्या निवडणुकीत एका जागेसाठी 4 उमेदवार रिंगणात आहे. यामध्ये विद्यमान संचालक गणेश नेहते, माजी संचालक आरजी नाना पाटील, विनोद पंडित पाटील व प्रशांत लीलाधर चौधरी असे उमेदवार आहेत. यातील 3 उमेदवारांनी यापूर्वी बँकेचा कामकाज अनुभवला असून एक उमेदवार नवखा आहे. यात विद्यमान संचालक गणेश नेहते यांना आणि आरजी नाना पाटील यांना, ज्यांनी आधी जिल्हा बँकेत उपाध्यक्ष पदावर काम केलेलं आहे, यांना चांगलाच अनुभव आहे. तेव्हा तालुक्यातील एका जागेसाठी रिंगणात असलेल्या या 4 उमेदवारांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा व यावलची जागा बिनविरोध करावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे. सध्या आरजी नाना पाटील आणि विद्यमान संचालक गणेश नेहते यांचे दोघांचेच नावं अधिक चर्चेत आहे. तेव्हा नेत्यांनी आगामी काळात बाजार समितीसह विविध सहकार क्षेत्रातील निवडणुकीत कार्यकर्त्यांकडून माघारीची अपेक्षा ठेवत निवडणूक बिनविरोध करण्याकरिता पुढाकार घेताना आपण देखील त्यांच्यासमोर काही उदाहरण ठेवावे व त्यांनी देखील एकत्र येऊन निर्णय घेत जिल्हा बँकेची ही जागा बिनविरोध करावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून देखील व्यक्त केली जात आहे. येत्या 21 नोव्हेंबर रोजी जिल्हा बँकेसाठी मतदान होणार असून तत्पूर्वी 8 नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. यावल तालुक्यात सोसायटी मतदारसंघात 48 मतदान असून 4 जण रिंगणात आहे. 8 तारखेनंतर तालुक्यात उमेदवार बिनविरोध होईल की लढत होईल हे देखील स्पष्ट होणार आहे. विविध कारणांनी रिक्त असलेल्या स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानांची प्रथमच ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून परवाना देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यासाठी 20 नोव्हेंबरपर्यंत यावल तालुक्यातून अर्ज करता येणार आहे. यावल शहर व तालुक्यातील 10 दुकानांना यावेळी परवाना दिला जाणार असून यात महिला बचत गट व स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राधान्य आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी ग्रामीण भागासाठी रेशन दुकानांचा जाहीरनामा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 नोव्हेंबर असून यात नोंदणीकृत संस्था, बचत गट, स्थानिक ग्रामपंचायती, सहकारी संस्था आणि महिला बचत गटांना अर्ज करता येणार आहे. तर प्रथमच रेशन दुकानाकरिता शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. राज्यात प्रथमच जळगाव जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज स्वीकृती संकल्पना जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांनी सुचवली आहे. यासाठी प्रशासनाकडून विशेष संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा पुरवठा शाखेत यासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली आहे. तर यावल तालुक्यात 18 येथे 2 दुकाने, म्हैसवाळी येथे 1, वागडूद येथे 1, वडरी येथे 1, बोराळे येथे 1, पिळोदे खुर्द येथे 1, सांगवी येथे 1, राजोरा येथे 1 आणि यावल शहरासाठी 1 अशा 10 दुकानांसाठी अर्ज मागवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. किनगाव ते जळगाव शटल बस सेवा आज बुधवारी 3 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. सदर शटल बस सेवा सुरू व्हावी म्हणून हिंदवी स्वराज्य सेनेच्या वतीने यावल एसटी आगारामध्ये आगार व्यवस्थापक SV भालेराव यांना निवेदन देण्यात आले होते. तेव्हा आज बुधवारी मोठ्या उत्साहात किनगाव ते जळगाव शटल बस सेवा सुरू झाली. तेव्हा किनगावात या बससेवेच्या शुभारंभ प्रसंगी हिंदवी स्वराज्य सेना जळगाव जिल्हाध्यक्ष राहुल कडू पाटील, उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मोहन रमेश पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष पंकज हिवराळे, दीपक सावंदे, गोपाळ धनगर, अनिस पिंजारी, समाधान महाजन, रहीम तळवी, गौरव कोळी, समाधान पाटील, शेख हुसेन, राकेश मराठे, प्रमोद जाधव, शुभम पाटील, कामेश सोनार, सद्दाम खाटीक, रोशन साळुंके, मयूर महाजन, अफजल तळवी, रवींद्र पाटील, किशोर सुरवाडे, हर्षल रुले, उज्ज्वल कोळी, जावेद पिंजारी, आकाश चौधरी, अमोल पाटील, सागर मराठे, अक्षय पाटील, हर्षल पाटील, दिनेश पाटील, गणेश धनगर, विवेक पाटील, पवन वारे, पंकज पाटील, योगेश पाटील, कपिल साळुंके, उदय चौधरी, विनोद पाटील, वसंत सोनार, पवन मोरे, दीपक पाटील, उदय पाटील, समीर पटेल सह आदींची उपस्थिती होती. किनगाव ते जळगाव शटल बस सेवा सुरू झाल्याने
प्रवाशांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. राहुल बॅरिकेट बांधतो. एक घंटा नहीं थाम अरे ते लोकडी तुम्ही एक जण द्या समाधान एक जण द्या. अरे तू इथं येणार आहोत दादा रे काय तू फिरे ते ना पुल द्या तर पूजा तेल घेतो व्हिडिओ भी चालू हां काढ व्हिडिओ भी चालू फोटो चल चल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नुकतेच एक छोटेखानी कार्यक्रम घेत दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सर्व पत्रकारांना एका ठिकाणी बोलवून त्यांना मिठाई भेट देण्यात आली. यावल शहरातील भुसावळ टी पॉईंटजवळ हा कार्यक्रम संपन्न झाला. दीपावलीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन भुसावळ टी पॉईंटजवळ पत्रकार डी बी पाटील यांच्या दुकानात घेण्यात आला. या ठिकाणी यावल शहरातील सर्व पत्रकारांना एकत्रित बोलावून त्यांना दीपावलीनिमित्त मिठाई वाटप करण्यात आली. या प्रसंगी मनसेचे रावेर लोकसभा जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर, तालुका उपाध्यक्ष श्याम पवार, शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, उपाध्यक्ष आबिद कच्चीसह आदींची उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये यावल शहरातील पत्रकारांना दीपावलीनिमित्त मिठाई वितरण करण्यात आली. थँक्यू बोलो ते आयुष पटेलचं आता फोटो काढ त्यावेळेला बरोबर तुम्हाला तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.